वेलकम स्टूडेंट. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या लेसनमधला आजचा लास्ट व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा जो कंटेंट आहे याच्यामधला तो स्टडी करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये ह्युमन बीइंगच्या इव्होल्युशनरी हिस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण स्टडी केलेल्या आहेत. सो त्या स्टेजेस आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत. ते कंटेंट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला यांचे कॅरेक्टरिस्टिक बोर्ड एक्झामला किंवा थिअरी एक्झामला लिहिता येतील. आणि सेकंड थिंग, याच्यामध्ये जे पॉईंट दिलेले आहेत, मग क्रॅनियल कॅपॅसिटी असेल किंवा कोणत्या इव्होल्युशनरी स्टेजला काय म्हटलं जातं, हे पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो त्यासाठी काही पार्ट त्यातला आपण रिपीट करणार आहोत. सो तो पॉईंट कम्प्लीट केल्यानंतर राहिलेला जो लास्ट पॉईंट आहे तो पाहूयात. सो फर्स्ट इज स्टेजेस ऑफ इव्होल्युशनरी हिस्ट्री. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे त्या मॅनला आपण ड्रायोपिथेकस असं नेम दिलेलं. सेकंड जे आहेत ते रामापिथेकस. ओके, नेक्स्ट इज ऑस्ट्रेलोपिथेकस. ऑस्ट्रेलोपिथेकस. ओके, नेक्स्ट इज होमो हॅबिलिस. नेक्स्ट होमो इरेक्टस. निएंडरथल मॅन. अँड मॉडर्न मॅन. सो या वेळी वेगवेगळ्या इव्होल्युशनरी हिस्ट्रीच्या स्टेजेस आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ड्रायोपिथेकस, रामापिथेकस यांनाच अजून काय बोललं जातं हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जो आहे ड्रायोपिथेकस, हा जो आहे तो एप लाईक जास्तीत जास्त होता किंवा एप लाईक कॅरेक्टरिस्टिक जास्त दाखवणारा होता. सो ड्रायोपिथेकस एप लाईक आहे. रामापिथेकस मॅन लाईक. ओके, नेक्स्ट इज ऑस्ट्रेलोपिथेकस. ऑस्ट्रेलोपिथेकस जो आहे तो कनेक्टिंग लिंक आहे. सो इट इज कनेक्टिंग लिंक इन बिटवीन. कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. सो एप आणि मॅन यांच्यामधली ही कनेक्टिंग लिंक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे होमो हॅबिलिस, यांनाच हँडीमॅन असं म्हटलं जात होतं. सो होमो हॅबिलिस इज हँडीमॅन. नेक्स्ट जो आहे होमो इरेक्टस, तर हा जो होमो इरेक्टस आहे यालाच एप मॅन असंही म्हटलं जात होतं. आणि नेक्स्ट आहे निएंडरथल मॅन. सो ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन. ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन. आणि फायनली जे आहे ते मॉडर्न मॅन. ओके, सो सगळ्या स्टेजेस बघा. ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस अँड निएंडरथल मॅन. सो फर्स्ट ड्रायोपिथेकस इट इज एप लाईक, रामापिथेकस इट इज मोर मॅन लाईक, ऑस्ट्रेलोपिथेकस इट इज कनेक्टिंग लिंक इन बिटवीन एप अँड मॅन. द जुनं जे सिलॅबसचं बुक होतं याच्यामध्ये कनेक्टिंग लिंकमध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक एपसारखे आणि कोणते मॅनसारखे दाखवतो हे दिलं होतं. होमो हॅबिलिस जो आहे यालाच हँडीमॅन असं म्हटलं जातं. होमो इरेक्टस इट इज एप मॅन. अँड निएंडरथल मॅन इज ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन. सो बऱ्यापैकी अगदी मॉडर्न मॅनसारख्या कॅरेक्टरिस्टिक, अगदी क्रॅनियल कॅपॅसिटीसुद्धा मॉडर्न मॅन इतपत दाखवलेली आहे. सो हे आपण बघितलं की यांनाच अजून काय किंवा ह्यांचा ॲपिअरन्स कसा आहे, एपसारखा आहे, मॅनसारखा आहे. सो हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. सो कनेक्टिंग लिंक कोण आहे एप आणि मॅनमध्ये, तर ते आहे ऑस्ट्रेलोपिथेकस. सगळ्यात पहिला ड्रायोपिथेकस काय आहे, एकदम एप लाईक आहे. सेकंड रामापिथेकस हा मॅन लाईक आहे. ऑस्ट्रेलोपिथेकस एप मॅन कनेक्टिंग लिंक. त्यानंतरचा नेक्स्ट होमो हॅबिलिस हँडीमॅन, होमो इरेक्टस एप मॅन, आणि निएंडरथल मॅन इज प्रीहिस्टॉरिक मॅन, ॲडव्हान्स प्रीहिस्टॉरिक मॅन. सो हे आपण यांचे ॲपिअरन्स पाहिले की कोणासारखे आहेत. सो पहिल्यांदा हे कॅरेक्टर सगळ्यांनी व्यवस्थित लर्न करा. याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं की यांचे फॉसिल जे आहेत ते कुठे सापडलेले आहेत. सो याच्यामध्ये फर्स्ट जे आहेत ड्रायोपिथेकस, याचे फॉसिल्स आफ्रिका या ठिकाणी. आता त्या ठिकाणी पर्टिक्युलर प्लेसचं नेम दिलेलं आहे. जसं की आपण जर बुकमध्ये बघितलं तर त्यांचे जे फॉसिल्स आहेत ते लेक व्हिक्टोरिया, व्हिक्टोरिया लेकच्या आजूबाजूला आफ्रिकेमध्ये सापडलेले आहेत. मी फक्त कंट्रीचं नेम दिलेलं आहे.
सो ड्रायोपिथेकसचे जे फॉसिल्स आहेत ते आफ्रिकेमध्ये सापडलेत. नेक्स्ट रामापिथेकस जे आहे ते शिवालिक हिल ऑफ इंडिया अँड केनिया ऑल्सो. ओके, तर बघा रामापिथेकस ह्याचे जे नेम आहे याच्यावरून लक्षात घ्या याचे फॉसिल जे आहेत हे इंडियामध्ये सापडलेले आहेत शिवालिक हिल्समध्ये आणि केनिया या हे ठिकाणी सापडले. नेक्स्ट ऑस्ट्रलोपिथेकस, ऑस्ट्रलोपिथेकस याच्यामध्ये नेममध्ये जरी ऑस्ट्रला असेल तरीसुद्धा यांचे जे फॉसिल्स आहेत टॉंग इन साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिका. ओके, नेक्स्ट आहेत होमोहॅबिलिस, होमोहॅबिलिस जे आहेत यांचे फॉसिल जे आहेत ते टांझानिया इन आफ्रिका, इन आफ्रिका. होमो इरेक्टस यांचे फॉसिल जे आहेत ते जावा अँड पेकिंग या ठिकाणी सापडले आणि निअँडरथल मॅनचे जे आहेत ते निअँडरथल व्हॅली जर्मनी, निअँडरथल व्हॅली जर्मनी या ठिकाणी सापडलेत. मग आता तुम्ही मोस्ट ऑफ दी फॉसिल्स सापडण्याचं जे प्रमाण बघितलं तर फर्स्ट आहे आफ्रिका लेक व्हिक्टोरियाच्या आसपास, सेकंड ऑस्ट्रलोपिथेकस टॉंग इन साऊथ आफ्रिका, होमोहॅबिलिस टांझानिया इन आफ्रिका. सो तीन फॉसिल, चार फॉसिल तुम्ही बघू शकता, ड्रायोपिथेकस आफ्रिकामध्ये, ऑस्ट्रलोपिथेकस साऊथ आफ्रिका आणि होमोहॅबिलिससुद्धा आफ्रिकामध्ये. रामापिथेकस आपण शिवालिक हिल इन इंडिया ते लक्षात ठेवू शकतो नेमवरून. निअँडरथल मॅन याच्या नेममध्ये निअँडरथल आहे, सो निअँडरथल व्हॅली इन जर्मनी या ठिकाणी. आणि होमो इरेक्टस यांच्या ॲक्च्युली आधी जावा मॅन, पेकिंग मॅन असे दोन वेगळे फॉसिलचे कॅरेक्टरिस्टिक आधी दिले होते, मात्र आत्ता दिलेले नाही आहेत. तर यांचे जे फॉसिल्स आहेत ते जावा आणि पेकिंग या दोन ठिकाणी सापडलेले आहेत. सो तीनच वेगळे आहेत, रामापिथेकस इन इंडिया, नेक्स्ट निअँडरथल मॅन निअँडरथल व्हॅली इन जर्मनी आणि होमो इरेक्टस जावा अँड पेकिंग. सो बाकी सगळे जे आहेत ते बऱ्यापैकी आफ्रिकेमध्ये, त्यापैकी ड्रायोपिथेकस लेक व्हिक्टोरिया इन आफ्रिका, ऑस्ट्रलोपिथेकस टॉंग इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि टांझानियासुद्धा आहेत ज्या ठिकाणी त्यांचे फॉसिल सापडले. त्यानंतर नेक्स्ट आहे होमोहॅबिलिस, होमोहॅबिलिस बघा याच्यामध्ये टांझानिया इन आफ्रिका, होमो इरेक्टस जावा अँड पेकिंग अँड निअँडरथल मॅन निअँडरथल व्हॅली इन जर्मनी. सो हे प्लेस जे आहेत फॉसिल, सो एक एक कॅरेक्टर घ्या आणि त्यावेळी लक्षात ठेवा. नेक्स्ट जे मेजर विचारलं जातं ते म्हणजे क्रॅनियल कॅपॅसिटी. सो क्रॅनियल कॅपॅसिटीमध्ये बघा ड्रायोपिथेकस याच्यामध्ये क्रॅनियल कॅपॅसिटी दिलेली नाही आहे, रामापिथेकस याही ठिकाणी दिलेली नाही आहे, नेक्स्ट ऑस्ट्रलोपिथेकसपासून क्रॅनियल कॅपॅसिटी दिलेली आहे. यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 450 to 600 cc एवढी होती. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत होमोहॅबिलिस यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 650 to 800 cc एवढी आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत ते होमो इरेक्टस जवळपास 900 cc एवढी क्रॅनियल कॅपॅसिटी होमो इरेक्टसची आहे आणि निअँडरथल मॅन 1400 cc आणि मॉडर्न मॅन जर आपण पाहिलं तर 1450 cc एवढी त्यांची आहे. तर सगळ्यात पहिले ऑस्ट्रलोपिथेकस 450 to 600 cubic centimeter, होमोहॅबिलिस जे आहेत ते 650 to 800 आहे, होमो इरेक्टस 900, निअँडरथल मॅन 1400. सो क्रॅनियल कॅपॅसिटी कुठपासून आपण पाहिली, ऑस्ट्रलोपिथेकसपासून. क्रॅनियल कॅपॅसिटी ऑस्ट्रलोपिथेकसची आहे 450 to 600. नेक्स्ट ऑस्ट्रलोपिथेकस नंतर नेक्स्ट आहे होमोहॅबिलिस आणि यांची कॅपॅसिटी जी आहे ती 650 to 800, होमो इरेक्टसची आहे 900, नेक्स्ट निअँडरथल मॅन 1400 आणि मॉडर्न मॅनची 1450 cc. ह्या क्रॅनियल कॅपॅसिटी लक्षात ठेवायच्या आहेत. बऱ्याचदा नीटला क्रॅनियल कॅपॅसिटीवरती क्वेश्चन विचारला जातो, सो त्यावेळी. नेक्स्ट यांचे फॉसिल्स अर्थवरती किती इयर्स ॲगो होते ते दिलेले आहेत. तर फर्स्ट ड्रायोपिथेकस यांचे जे फॉसिल्स आहेत 20 to 25 million years ॲगो अर्थवरती पाहायला मिळाले. रामापिथेकस 14 to 12 million years ॲगो. नेक्स्ट 1.8 million years ॲगो. नेक्स्ट 2.5 to 1.4 million years ago.
ओके नेक्स्ट आहेत 1.5 मिलियन इयर्स ॲगो आणि इथे 1,00,000 to 40,000 इयर्स ॲगो. ओके सो किती मिलियन इयर्स ॲगो सापडले ते तुम्हाला सांगितलं. ड्रायोपिथेकस 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो. रामापिथेकस 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो होते. त्यानंतर नेक्स्ट आहेत ऑस्ट्रलॉपिथेकस, ते 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो. होमोहॅबिलिस 2.5 to 1.4 मिलियन इयर्स ॲगो. होमो इरेक्टस 1.5 मिलियन इयर्स ॲगो. आणि निअँड्रथल मॅन 1,00,000 to 40,000 इयर्स ॲगो. तर किती लक्षात राहते बघा, ड्रायोपिथेकस 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो. नेक्स्ट रामापिथेकस 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो. यानंतरचे नेक्स्ट आहेत ऑस्ट्रलॉपिथेकस. ऑस्ट्रलॉपिथेकस जवळपास 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो. होमोहॅबिलिस 2.5 to 1.4 मिलियन इयर्स ॲगो. होमो इरेक्टस 1.5 आणि निअँड्रथल मॅन 1,00,000 to 40,000. ॲटलीस्ट फर्स्ट आणि लास्ट लक्षात राहील, ड्रायोपिथेकस 20 to 25 आणि निअँड्रथल मॅन 1,00,000 to 40,000 इयर्स ॲगो. रामापिथेकस जो आहे तो त्याच्या हाफपर्यंत बघा 14 मिलियन इयर्स ॲगो, एवढं लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. ऑस्ट्रलॉपिथेकस 4 to 1.8, हे 2.5 to 1.4, बघा 4 to 1.8, साधारण 2.5 to 1.4 आणि हे 1.5 मिलियन इयर्स ॲगो. हे तीन, सो पहिले दोन आणि लास्ट लक्षात राहील साधारणतः, आणि त्यानंतर मधले ट्राय करा. सो हे जे आहे ते त्यांचं प्रेझेन्स. नेक्स्ट यांचं पोश्चर दिलेलं आहे. त्यातला पहिला जो आहे ड्रायोपिथेकस सेमी इरेक्ट होते. सेकंड रामापिथेकस इरेक्ट. ऑस्ट्रलॉपिथेकस अपराईट. ओके त्यानंतर इरेक्ट. पुढचे बऱ्यापैकी सगळे जे आहेत ते इरेक्ट पोश्चरचे. सो बऱ्यापैकी सगळे इरेक्ट पोश्चरचे आहेत, फक्त ड्रायोपिथेकस जो आहे तो सेमी इरेक्ट पोश्चरचा आहे. सो आपण त्यांचं ॲपिअरन्स, फॉसिल्स कुठे सापडले, त्यानंतर क्रॅनियल कपॅसिटी, त्यानंतर किती मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती होते, आणि फायनली पोश्चर. फायनली राहिलेत फक्त कॅरेक्टरिस्टिक. दोन तीन ह्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत, तर ते व्यवस्थित लक्षात घ्या आणि हा चार्ट नीट लर्न करा. तर तुम्हाला यांचे प्रत्येकाचे, म्हणजे फक्त ड्रायोपिथेकसचे कॅरेक्टरिस्टिक विचारले तर तुम्ही ते सगळे कॅरेक्टर लिहू शकता. लाईक ड्रायोपिथेकस इज एप लाईक मॅन, इट्स फॉसिल फाउंड इन लेक व्हिक्टोरिया इन आफ्रिका. दे वेर प्रेझेंट ऑन अर्थ नियर अबाउट 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो अँड देअर पोश्चर वॉज सेमी इरेक्ट. सो यावेळी तुम्हाला ते सगळे पॉईंट कॅरेक्टर्समध्ये ॲड करायचे आहेत. सो हा पॉईंट आपला झालेला आहे. नेक्स्ट इव्होल्युशनमध्ये, ह्युमन बिईंगच्या इव्होल्युशनमध्ये कोणते स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर केले गेले ते आपण पाहिलेले आहेत. त्यातले काही कॅरेक्टरिस्टिक आपले राहिलेले आहेत. आपण कोणकोणते पाहिले होते तर याच्यामध्ये बघा, ब्रेन आणि हेड जो आहे त्याचा साईज इन्क्रीज होणं असेल, इंटेलिजन्स इन्क्रीज होणं, त्यानंतर कर्वेचर, व्हर्टेब्रल कॉलममध्ये कर्वेचर डेव्हलप होणं, त्यानंतर बायपेडल लोकोमोशन, फोर लिम जे आहेत ते शॉर्ट होणं, हँड लिम अजून लॉंग होणं, थंब अपोजेबल असणं, तर असे वेगवेगळे इव्होल्युशनरी चेंजेस आपण ॲक्वायर केलेले आहेत. सो ते चेंजेस आणि याच्यामध्ये अजून काय आहेत ते आपण फायनली पाहतो आहे. सो बघा, सो नेक्स्ट स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर्ड बाय मॅन ड्युरिंग इव्होल्युशन. सो इव्होल्युशनमध्ये कोणते स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर केलेले आहेत. सो यातले बरेच झालेले आहेत, काही थोडेफार राहिलेले आहेत. सो आधी झालेले आपण एकदा रिवाईज करू आणि पुढचं बघूयात. सो फर्स्ट इन्क्रीज इन साईज
अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन, साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. सो ब्रेन जो आहे त्याचा साईज इन्क्रीज होणं आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज होणं, सो हे फर्स्ट मेन कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर केलं. नेक्स्ट आहे एनहान्स्ड इंटेलिजन्स, एनहान्स्ड इंटेलिजन्स. नेक्स्ट इन्क्रीज्ड क्रॅनियल कॅपॅसिटी. सो आपण आत्ता त्या चार्टमध्ये स्टडी केलेलंच आहे. सो क्रॅनियल कॅपॅसिटी जी आहे ती प्रत्येक मॅनमध्ये इन्क्रीज झालेली आपण बघितली आहे. सो इन्क्रीज्ड क्रॅनियल कॅपॅसिटी. नेक्स्ट इज अपोजेबल थंब, बायपॉडल लोकोमोशन. बायपेडल लोकोमोशन, अपोजेबल थंब. ओके, इरेक्ट पोस्चर. शॉर्टनिंग ऑफ फोरलिंब. नेक्स्ट लेंथनिंग ऑफ हाइंड लिंब. ओके, नेक्स्ट ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल. ओके, नेक्स्ट आहे लार्ज साइज ऑफ, सॉरी, डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर. सो हे जे कॅरेक्टर आहेत हे इव्होल्युशनमध्ये ह्युमन बीइंगनी ॲक्वायर केलेले आहेत. सो याच्यामध्ये फर्स्ट इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन, नेक्स्ट एनहान्स्ड इंटेलिजन्स, इन्क्रीज्ड क्रॅनियल कॅपॅसिटी, नेक्स्ट आहे बायपेडल लोकोमोशन, अपोजेबल थंब. अपोजेबल थंब असल्यामुळे हाताची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती इन्क्रीज झाली. नेक्स्ट इरेक्ट पोस्चर, शॉर्टनिंग ऑफ फोरलिंब, लेंथनिंग ऑफ हाइंड लिंब, ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल, बेसिन लेग झालं ते जास्त, डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे ह्युमन बीइंगनी इव्होल्युशनमध्ये ॲक्वायर केलेले आहेत. याशिवाय अजून कोणते ॲक्वायर केलेले आहेत बघा, इन्क्रीज्ड इन इंटेलिजन्स, इन्क्रीज्ड इन इंटेलिजन्स, नेसेसिटेड. ओके, इन नेसेसिटेड फिजिकल डेव्हलपमेंट सो दॅट बॉडी अँड ब्रेन कॅन बी युटिलाइज्ड इफिशियंटली, कॅन बी युटिलाइज्ड इफेक्टिवली ऑर इफिशियंटली. ओके, तर बघा इन्क्रीज्ड इंटेलिजन्स, इंटेलिजन्स इन्क्रीज झालं आणि त्यानुसार फिजिकल डेव्हलपमेंट जास्त होणं गरजेचं बनलं. जेणेकरून जास्त फिजिकल डेव्हलपमेंट झाली तर बॉडी आणि ब्रेनचा जास्तीत जास्त इफेक्टिवली यूज करता येईल. तर जेवढं इंटेलिजन्स वाढलं तेवढी फिजिकल डेव्हलपमेंट चांगली होणं गरजेचं बनलं, कारण जेवढी फिजिकल डेव्हलपमेंट आणि ब्रेनची डेव्हलपमेंट होणार तेवढ्या ह्या गोष्टी जास्त इफेक्टिवली युटिलाइज करता येणार. सो फ्रीडम ऑफ फोरलिंब, फ्रीडम ऑफ फोरलिंब फ्रॉम लोकोमोशन. आपले जे फोर लिंब आहेत यांना लोकोमोशनपासून फ्रीडम मिळालं, म्हणजे ते जास्त लोकोमोशनमध्ये पार्टिसिपेट झाले नाहीत. आणि लोकोमोशनपासून आपल्या हातांना फ्रीडम मिळाल्यामुळे आपले हात जे त्याचं स्किल किंवा ग्रास्पिंग पॉवर अजून चांगली झाली आणि दुसऱ्या वर्कमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं यूज करता आलं. सो युटिलायझेशन ऑफ हँड जे आहे ते चांगलं झालं. नेक्स्ट आहे अपराईट पोस्चर, अपराईट पोस्चर विथ स्टेरिओस्कोपिक विजन,
with stereoscopic vision. They help in effective walking in the environment. So आपलं जे walking किंवा balancing जे आहे ते effective होण्यासाठी अपराईट पोश्चर असणं आणि स्टेरिओस्कोपिक व्हिजन असणं ह्या दोन गोष्टींचा जास्त फायदा जो आहे तो त्याच्यामध्ये झाला. ओके, इव्हॉल्युशनरी हिस्ट्री जी आहे ह्युमन बीइंगची जी ट्रेस केली गेली तर ही इव्हॉल्युशनरी हिस्ट्री फॉसिलच्या मदतीनं ट्रेस केलेली आहे किंवा ह्युमन बीइंगचे जे फॉसिल सापडलेले आहेत याच्या मदतीनं ही इव्हॉल्युशनरी आपण इव्हॉल्युशनरी हिस्ट्री जी आहे ती ट्रेस केलेली आहे आणि ती चार्टमध्ये आपण स्टडी केली की वेगवेगळ्या ह्युमन बीइंगचे फॉसिल्स कुठे सापडले त्यांच्यामध्ये कसे चेंजेस झालेले आहेत या पद्धतीनं. आता फायनली ह्युमन बीइंगचं इव्हॉल्युशन अजूनही कंटिन्यू आहे किंवा अजूनही सुरू आहे. इव्हॉल्युशन ही थांबणारी प्रोसेस नाही, ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. सो हे जे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहेत हे ह्युमन बीइंगनी इव्हॉल्युशनमध्ये ॲक्वायर केलेले आहेत. सो इथून मी रिपीट करते, इन्क्रीज्ड इन इंटेलिजन्स, ह्युमन बीइंगचं इंटेलिजन्स जसं वाढलं तसं फिजिकल डेव्हलपमेंट आणि ब्रेनची डेव्हलपमेंट जास्त होणं गरजेचं बनलं जेणेकरून बॉडी आणि ब्रेन इफेक्टिवली यूज करता येईल. नेक्स्ट, फोर लिम जे आहेत ते लोकोमोशनपासून त्यांना फ्रीडम मिळालं किंवा ते लोकोमोशनमध्ये यूज झाले नाहीत आणि त्यामुळे बाकीच्या स्किल्स ज्या आहेत त्या जास्त डेव्हलप करता आल्या, बाकीच्या गोष्टी चांगल्या हाताळता आल्या आणि चांगल्या पद्धतीनं काम करता आलं. नेक्स्ट, अपराईट पोश्चर विथ स्टेरिओस्कोपिक व्हिजन, आपलं पोश्चर जे आहे ते अपराईट असणं आणि स्टेरिओस्कोपिक व्हिजन असणं, सगळ्या अँगलने आपल्याला दिसणं, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित वॉकिंगसाठी हेल्पफुल ठरल्या. तर ही जी आहे ती आपली इव्हॉल्युशनरी हिस्ट्री आणि ही हिस्ट्री स्टडी करण्यासाठी आपण फॉसिलची मदत घेतली जे डायरेक्ट इव्हिडन्स आहे इव्हॉल्युशनचा आणि त्या फॉसिलच्या मदतीनं आपण ह्युमन बीइंगची इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ट्रेस केलेली आहे किंवा स्टडी केलेली आहे आणि हे ह्युमन बीइंगचं इव्हॉल्युशन अजूनही कंटिन्यू सुरू आहे. आणि या पॉईंटबरोबरच आपला ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा लेसन संपलेला आहे. एकदा पुन्हा एकदा रिपीट करते, या लेसनमध्ये सगळ्यात सुरुवातीला लाईफच्या ओरिजिनबद्दलच्या आपण वेगवेगळ्या थिअरीज स्टडी केल्या. त्याच्यामध्ये थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, कॉस्मोझोईक थिअरी ऑर पॅनस्पर्मिया थिअरी, थिअरी ऑफ अबायोजेनेसिस, थिअरी ऑफ बायोजेनेसिस यासारख्या थिअरी आपण पाहिल्या आणि फायनली ओपारेन आणि हॅल्डेन यांची जी केमिकल इव्हॉल्युशनची जी थिअरी आहे ही सुद्धा आपण स्टडी केलेली. यानंतर मात्र ही थिअरी आता सिलॅबसमध्ये नाही आहे. नेक्स्ट जो आपण पॉईंट पाहिला, युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट, तर युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट जे आहे ते ओपारेन आणि हॅल्डेनची जी थिअरी आहे याला इव्हिडन्स किंवा ते प्रूफ म्हणून जोडलेले किंवा या युरे आणि मिलर एक्सपेरिमेंटमध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे की जसं ओपारेन आणि हॅल्डेन यांनी सांगितलं त्या पद्धतीनं केमिकल्स जे आहेत ते एकत्र येऊन फर्स्ट सेल लाईक मटेरियल जे आहे ते तयार झालं असेल. नेक्स्ट, आर एन ए वर्ल्ड हायपोथिसिस आपण स्टडी केलं, ज्या हायपोथिसिसमध्ये हे एम्फोसाइज केलेलं आहे की आधीच्या ऑर्गॅनिझममध्ये आर एन ए हे मेन जेनेटिक मटेरियल होतं आणि या जेनेटिक मटेरियलवरतीच त्यावेळी सगळं लाईफ जे आहे ते सुरू होतं. या हायपोथिसिसनंतर नेक्स्ट आपण जो पॉईंट स्टडी केला तो म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थिअरी. मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे या थिअरीमध्ये ज्या तीन मेन कन्सेप्ट होत्या त्या आपण स्टडी केल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट होती जेनेटिक व्हॅरिएशन, मग ती म्युटेशन असेल किंवा जेनेटिक ड्रिफ्ट असेल किंवा जीन फ्लो असेल किंवा क्रोमोझोमल ॲबरेशन, ह्या वेगवेगळ्या वेनी जीन जो आहे तो व्हॅरी होतो आणि जीन व्हॅरी झाला तर चेंजेस जे आहेत ते घडून येतात आणि इव्हॉल्युशन होतं. हा पहिला कन्सेप्ट आपण पाहिला. सेकंड तो होता नॅचरल सिलेक्शन, जो डार्विननी सांगितलेला कन्सेप्ट आहे की नेचरमध्ये जे ह्युमन बीइंग किंवा जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत यांनी यांच्यापैकी कोण अलाईव्ह राहणार, कोण सर्वाईव्ह होणार आणि कोण या प्रोसेसमधून कॉम्पिटिशनमधून बाजूला होणार हा सिलेक्ट करणारा नेचर असतो. आणि त्याचा आपण इंडस्ट्रियल मेलॅनिझमचा एक एक्झाम्पल बघितलं ज्याच्यामध्ये कोणते मॉथ सर्वाईव्ह झाले आणि कोणते पेरिश हे आपण पाहिलं. आणि लास्ट पॉईंट आपण पाहिला आयसोलेशन. मग आयसोलेशनमध्ये दोन टाईप पाहिलेले आहेत, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये जिओग्राफिकल बॅरियर असतो आणि त्यामुळे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आयसोलेट होतात आणि आयसोलेट झालेल्या ऑर्गॅनिझमपासून वेगवेगळ्या स्पेसीज डेव्हलप होतात. तर जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे या आयसोलेशनमध्ये आपण पाहिलं प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक आणि पोस्ट झायगोटिक दोन्ही टाईपचे आयसोलेशन्स आपण स्टडी केलेले आहेत. आणि त्या पॉईंटबरोबरच आपली मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे ती आपण कम्प्लीट केली.
आणि त्यानंतर फायनली आपण ह्युमन बीइंगचं इव्हॉल्युशन जे आहे ते स्टडी केलं, जे आज आपण कम्प्लीट केलेलं आहे. या टॉपिकमधला बराचसा कंटेंट जो आहे तो स्टेट बोर्डमधून कमी करण्यात आलेला आहे किंवा डिलीट करण्यात आलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी नीटला हा कंटेंट आहे, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण NCERTमधून ओरिजिन अँड इव्हॉल्युशन स्टार्टपासून स्टडी करणार आहोत. सो स्टेट बोर्डचं कंटेंट जे काही आपण स्टडी केलेलं आहे ते सगळ्यांनी थेरॉटिकल कंटेंट रीड करा आणि ते व्यवस्थित क्लिअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण NCERT स्टार्ट करणार आहोत. सो थँक्यू.